बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच पाऊस हा समाधानकारक होता, पण जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्याने तोंडाशी आलेली सोयाबीनचे पीकही परतीच्या पावसामुळे धोक्यात आले. जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस हा जोरदार बरसत असल्यानं सोयाबीन सोंगण्यासाठी आलेले असल्यानं सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी मात्र हैरान झालाय. हातचे आलेले पीक जाते की काय अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. कारण पूर्णतः सोयाबीन हे पावसामध्ये असल्यानं सोयाबीनच्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलंय, त्यामुळे सोयाबीन सोंगण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात सोयाबीन सोंगण्याची मजुरी ही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी काहीशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे सोयाबीन पीक हातचे जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.